सर आज 2 दिवसाच्या दौऱ्यासाठी गोव्यामध्ये आलेला आहात, काय कार्यक्रम असेल उद्या? अमित भाई पण नाही, उद्या अमित भाई आपले देशाचे गृहमंत्री हे गोव्यामध्ये आहेत, त्यांचे काही सरकारी कार्यक्रम देखील आहेत आणि त्यानंतर पक्षाचे कार्यक्रम देखील आहेत. एकूणच उद्या निवडणुकीच्या संदर्भातला सगळा आढावा ते घेणार आहेत, पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही चर्चा करतील, आमदारांचीही चर्चा करतील आणि मला असं वाटतं की निवडणूक गिअरअप करण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्वाचा दौरा आहे. त्याच्या तयारीच्या दृष्टीने आणि इतरही सगळ्या तयारीच्या दृष्टीने आज आम्ही मी आणि सिटी रवी असं आम्ही आलो. राजनाथ सिंह यांनी वक्तव्य केलं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दया याचिका दाखल केली होती, ती महात्मा गांधी यांच्या सांगण्यानुसारच दाखल केली होती, विनाकारण स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम केलं जात नाही. हे आता स्पष्टच झालेलं आहे, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या काळामध्ये अनेकांच्या याचिका तयार केल्या पण स्वतः याचिका केली नव्हती. त्यांना ज्यावेळेस आग्रह झाला आणि सांगण्यात आलं की हे तुम्ही करा, त्यावेळेसच त्यांनी केली. हा इतिहासाचा भाग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्वात जास्त काळ आणि सर्वात अडचणीच्या काळात परिस्थितीमध्ये हे सेल्युलर जेलमध्ये राहिलेले आहेत. खरी काळ्यापणाची शिक्षा ज्या लोकांनी भोगली त्यापैकी ते एक आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल जे वाद या ठिकाणी उभे केले जातात ते अत्यंत चुकीचे वाद. महाराष्ट्रात असं आहे की माझं वाक्य जर त्यांनी पूर्ण ऐकलं असतं तर अशा प्रकारची टीका त्यांनी केली नसती. मी हे स्पष्टपणे सांगितलं की माझ्यासोबतचे जे लोक आहेत या लोकांनी मला असं कधी वाटू दिलं नाही, म्हणजे त्यांचा किती खंबीर पाठिंबा माझ्या सोबत आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे. पण काही लोकांची बुद्धी थोडी कमी असते, ते मग ज्यांना ज्यांची बुद्धी कमी असते त्यांना ते वक्तव्य समजत नाही आणि अशी कमी बुद्धीच्या लोकांनी त्याच्यावर दिलेली जी रिएक्शन आहे त्याच्यावर मी काही बोलणार नाही. मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात थिएटर सुरू करतात पण दुसरीकडे 50% त्याला मर्यादा घातल्यात, दुसरीकडे दसरा मेळावा आहे तो मात्र षण्मुखानंदमध्ये कदाचित भरपूर संख्येने 50% कॅपॅसिटीने कुठलंही थिएटर चालूच शकत नाही, त्याच्यामध्ये फायदाही होत नाही आणि खर्चही निघत नाही, त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या इम्प्रॅक्टिकल गोष्टी.